आपण YouTube वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। आपण पाहत आहोत दिनदर्शिका घटकावरील स्वाध्याय 20.2। पहिला प्रश्न, श्यामरावांनी 5 डिसेंबर 15 जानेवारी पर्यंत रोज 2 लिटर दूध घेतले। रुपये 40 प्रति लिटर प्रमाणे त्यांना दुधासाठी किती रक्कम द्यावी लागेल? तर श्यामरावांनी 5 डिसेंबर पासून 15 जानेवारी पर्यंत दररोज दूध घेतलेला आहे 40 रुपये प्रति लिटर प्रमाणे। दुधाची रक्कम काढण्यासाठी आधी आपण त्यांनी किती दिवस दूध घेतलेला आहे ते पाहूया। 5 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत किती दिवस होता ते पाहूया। डिसेंबर महिन्याचे 31 दिवस आणि त्यातून हे 5 तारखेपासून सुरू केले म्हणजे पहिले 1 ते 4 तारखेपर्यंत त्यांनी काय दूध घेतलेलं नसणार आहे, म्हणजे 4 दिवस आपण वजा करू। तर त्यांनी डिसेंबरचे 27 दिवस दूध घेतलेलं असणार आहे। पुढं 31 डिसेंबर नंतर 1 जानेवारी ते 15 जानेवारी, 1 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत 15 दिवस होतात। तर एकूण त्यांनी किती दिवस दूध घेतलं करण्यासाठी बेरीज करू, 7 आणि 5 = 12, तर 42 दिवस त्यांनी दूध घेतलेलं असणार आहे। पुढे काय सांगितलं आहे तर रोज त्यांनी 2 लिटर दूध घेतलेलं आहे, म्हणजे एका दिवसाला त्यांनी 2 लिटर दूध घेतलं। आपल्याकडे 42 दिवस आहेत, मग 42 दिवसांचे किती लिटर होतात आपल्याला काढावं लागेल। काढण्यासाठी या 42 2 गुणावं लागेल, आपल्याला मिळतील 84 दिवस। आता पुढे काय सांगितलंय तर रुपये 40 प्रति लिटर प्रमाणे त्यांना दुधासाठी किती रक्कम द्यावी लागेल। आता एका लिटरला त्यांना 40 रुपये द्यावे लागतात। सॉरी, तर 84 लिटर दूध द्यावं लागणार आहे। तर आपल्याकडं 84 लिटर दुधाचे किती रुपये होतील काढावं लागेल, यासाठी या 84 40 गुणावं लागेल, 4 × 16 = 32 = 33। तर 3,360 रुपये त्यांना रक्कम द्यावी लागेल। बरोबर उत्तराचा पर्याय आपल्याला मिळणार आहे पर्याय क्रमांक 2। दुसरा प्रश्न, शाळेला दिवाळीची सुट्टी 3 आठवडे होती, सुट्टी 22 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली असेल तर शाळा कोणत्या तारखेला उघडेल? आता आठवडा हा 7 दिवसांचा असतो, एक आठवडा 7 दिवसांचा, आपल्याकडे 3 आठवडे आहेत। 3 आठवडे म्हणजे सात्रिक 21 दिवस शाळेला सुट्टी असणार आहे। आता सुट्टी किती तारखेपासून सुरुवात झाली तर 22 ऑक्टोबर पासून सुरुवात केली झाली, 22 ऑक्टोबर पासून 21 दिवस सुट्टी आहे। तर आपण हे किती दिवस होत आहेत ते पाहूया, म्हणजे 22 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर एकूण 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 आणि 31 असे 10 दिवस आपल्याला ऑक्टोबर महिन्याचे सुट्टी मिळेल ऑक्टोबर महिन्यातील, पण 21 दिवस सुट्टी आहे। तर राहिलेली सुट्टी किती आहे तर ह्या 21 मधून 10 गेले 11 दिवस, हे 11 दिवस नोव्हेंबर महिन्याचे असतील, म्हणजे 1 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर पर्यंत उरलेले 11 दिवसांची सुट्टी असणार आहे। तर आपली शाळा ही कोणत्या तारखेला उघडेल विचारलं आहे तर 22 ऑक्टोबर पासून 11 नोव्हेंबर पर्यंत सुट्टी शाळेला आहे, तर शाळा ही 12 नोव्हेंबरला उघडणार असेल।
आपला बरोबर उत्तराचा पर्याय मिळेल पर्याय क्रमांक 2। तिसरा प्रश्न, 4 तारखेनंतर 5 दिवसांनी प्रथमेश पुण्याला जाणार आहे, तर तो किती तारखेला निघेल? आता 4 तारखेनंतर तो 5 दिवसांनी जाणार आहे, म्हणजे 4 तारखेनंतरचे 5 दिवस मोजूया आपण। 5 6 7 8 आणि 9 तारखेनंतर तो पुण्याला जाणार आहे, म्हणजे तो 10 तारखेला पुण्याला जायला निघेल। आपल्याला बरोबर उत्तराचा पर्याय मिळेल पर्याय क्रमांक 2 मध्ये। चौथा प्रश्न, रामभाऊ रोज रात्री 10:30 वाजता पाण्याचा पंप चालू करतात आणि रात्री 12:15 वाजता पंप बंद करतात। जून महिन्यात 5 ते 12 जून या कालावधीत ते गावाला गेले होते, तर या महिन्यात पंप एकूण किती तास चालला? आता रामभाऊ काय करतात, रात्री 10:30 वाजता काय करतायत, पंप चालू करतायत। 10:30 म्हणजे 10:30 10:30 हे झाले 10:30 आणि रात्री 12:15 ते बंद करतायत। 12:15 म्हणजे 11:45 काय करतायत ते पंप बंद करतात। तर आपण काय करू, आधी पाण्याचा पंप किती वेळ चालला ते काढूया। आता पाण्याचा पंप किती वेळ चालला हे काढण्यासाठी या 11:45 मधून 10:30 म्हणजे 10:30 वजा करू, आपल्याला मिळतील 45 मिनिटातनं 30 मिनिटं गेली 15 मिनिटं मिळतील आणि 11 तासातनं 10 तास गेले 1 तास मिळतील। तर आपल्याला एकूण 1 तास 15 मिनिटं पंप चालू असलेला दिसेल। पुढे काय सांगितलंय, जून महिन्यात 5 ते 12 जून या कालावधीत ते गावाला गेले होते। आता 5 जून ते 12 जून किती दिवस होतील पाहूया। तर हे 8 दिवस ते काय केले, गावाला गेले आहेत। आता जून महिन्याचे एकूण 30 दिवस असतात, त्यातले ते 8 दिवस गावाला गेले म्हणजे उरले 22 दिवस। एवढे 22 दिवस पंप चालू होता। तर आपल्याला काय विचारले, या महिन्यात पंप एकूण किती तास चालला? तर दिवसाला, एका दिवसाला पंप 1 तास 15 मिनिटे चाललाय। आपल्याकडे 22 दिवस आहेत, 22 दिवसाला तो किती वेळ चालेल? तर इथं आपल्याला काय करावं लागेल, या 1 तास 15 मिनिटाला 22 ने गुणावं लागेल। 22 पंचे 110 हच्चाले 11, 22 एके 22 अन 11 33 330 मिनिटं मिळाली आणि इथं 22 एके 22 22 तास मिळाले। आता हे जे 330 मिनिटं आहेत ते 60 मिनिटापेक्षा जास्त आहेत, आपण याचं काय करू, या तासामध्ये रूपांतर करू, म्हणजे या 330 ला 60 ने भागलं तर आपल्याला 5 तास मिळतील आणि 30 मिनिटं मिळतील। मग हे काय करूया, हे 5 तास 22 तासामध्ये मिळवूया, एकूण मिळतील आपल्याला 22 आणि 5 27 तास आणि वरची 30 मिनिटे। 27 तास पूर्ण आहेत, 30 मिनिटे म्हणजे अर्धा तास, अर्धा तास आपण 1/2 या पद्धतीने लिहू शकतो। तर महिन्यामध्ये पंप 27.1/2 तास म्हणजेच 27.5 तास चालला आहे। आपल्या बरोबर उत्तराचा पर्याय मिळेल पर्याय क्रमांक 3 मध्ये। पाचवा प्रश्न, अहमद रोज सकाळी 7:30 घरातून निघतो व सकाळी 9 वाजता शहरात पोहोचतो, संध्याकाळी 6 वाजता शहरातून निघून रात्री 7:30 वाजता घरी परत येतो, त्याला बुधवारी सुट्टी असते, तर तो आठवड्यात एकूण किती तास प्रवास करतो? आता अहमद काय करतोय, सकाळी काही वेळ प्रवास करतो, संध्याकाळी काही वेळ प्रवास करतो। तर आपण काय करू, आधी तो किती वेळ प्रवास करतोय तो काढू, आधी सकाळचा प्रवास पाहूया। सकाळी तो
साडेसातला निघतोय आणि 9 वाजता पोहोचतो. तर 7:30 ते 9 वाजेपर्यंत 1.5 तास होतील, म्हणजे 1 तास 30 मिनिटे होतील. आता संध्याकाळचा त्याचा प्रवास किती आहे पाहू. संध्याकाळी तो 6 वाजता निघतो आणि 7:30 वाजता घरी पोहोचतो. तर हा त्याचा प्रवास 6 ते 7 एक तास आणि वरचा 1/2 तास, म्हणजे 1 तास 30 मिनिटे त्याला माघारी परत येण्यासाठी लागतात. आता त्याचा सकाळचा प्रवास 1.5 तास, संध्याकाळचा प्रवास 1.5 तास आहे. तर एकूण त्याला किती तास प्रवास करावा लागतो आपण काढूया. म्हणजे सकाळचा प्रवास त्याचा 1 तास 30 मिनिटे आणि अधिक संध्याकाळचा 1 तास 30 मिनिटे, एकूण मिळाले 2 तास 60 मिनिटे. आता हे 60 मिनिटे म्हणजेच 1 तास. हे 1 तास आपण या 2 तासांमध्ये मिळवूया. 1 तास आणि हे 1 तास, एकूण मिळाले 3 तास. तर अहमद काय करतो, सकाळ संध्याकाळी एकूण 3 तासाचा प्रवास करतो आहे. पुढे काय सांगितलंय की त्याला बुधवारी सुट्टी असते. तर आठवड्यात एकूण किती तास प्रवास करतो, तर एका आठवड्याचे दिवस 7 असतात, पण बुधवारी सुट्टी असल्यामुळे त्याचे एकूण दिवस मिळणार आहेत 7 वजा 1 6 दिवस त्याला प्रवास करावा लागणार आहे. आता एका दिवसाला तो 3 तासाचा प्रवास करतोय, मग असे त्याचे 6 दिवस आहेत. 6 दिवसाला त्याला किती तास प्रवास करावा लागेल हे काढण्यासाठी आपल्याला 6 ला 3 ने गुणावं लागेल. एकूण मिळते साहित्री 18 तास तो प्रवास करणार आहे. आपल्या बरोबर उत्तराचा पर्याय मिळणार आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. 6वा प्रश्न. एका 12 ताशी घड्याळात सकाळचे 6:20 झाली आहे आणि 24 ताशी घड्याळात 18:10 झाली आहे. तर या 2 वेळांमधील फरक काढा. सकाळी 6:20 ते सकाळी 7 वाजेपर्यंत आपल्याला मिळतील 40 मिनिटे. सकाळी 7 ते दुपारी 12 आपल्याला मिळणार आहेत 5 तास. नंतर दुपारी 12 ते 24 ताशी घड्याळानुसार संध्याकाळचे 18:10 म्हणजे आपल्याला मिळणार आहेत 6 तास 10 मिनिटे. तर दोन्हीतला फरक काढण्यासाठी काय करावं लागेल, आपण जेवढ्या वेळा काढल्या आहेत त्या सगळ्यांची बेरीज करावी लागेल. इथं किती आहेत, 0 तास 40 मिनिटे, त्याच्यामध्ये 5 तास 0 मिनिटे आणि वरती हे 6 तास 10 मिनिटे मिळवावी लागतील. आपल्याला एकूण इकडं मिळतील हे 40 आणि 10 हे 50 मिनिटे मिळतील, 5 आणि 6 11 तास मिळते. तर या 2 वेळातला फरक आपल्याला मिळणार आहे 11 तास 50 मिनिटे. बरोबर उत्तराचा पर्याय मिळेल पर्याय क्रमांक 3 मध्ये. 7वा प्रश्न. 6 तास 27 मिनिटांमधून किती वजा करावे, म्हणजे वजाबाकी 3 तास 35 मिनिटे येईल. आता 6 तास 27 मिनिटातून काही तास मिनिट वजा केल्यानंतर 3 तास 35 मिनिटे येतात. तर ती वेळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या 6 तास 27 मिनिटांमधून 3 तास 35 मिनिटे वजा करावी लागतील. इथे दिसेल की 27 मिनिटातून 35 मिनिटं वजा होत नाही, मग आपण काय करू, 1 तास इथला कमी करू. इथे मिळाले 5 तास. आता 1 तास म्हणजे 60 मिनिटे, ही 60 मिनिटे या 27 मिनिटात मिळवली, आपल्याला मिळते 70 87 मिनिटे. आता 87 मिनिटातून 35 मिनिटं वजा होऊ शकतील,
पाचन दोन सात तीन पाच आठ आणि इकडे पाच तासातून तीन तास गेले उरले दोन तास बावन्न मिनिटे तर आपल्या उत्तराचा बरोबर पर्याय मिळेल पर्याय क्रमांक दोन. आठवा प्रश्न. 2 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत रमेशने 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर सुट्टी घेतली. त्याला रोजच्या कामाचे रुपये 80 मिळत असल्यास त्याला या कालावधीत किती वेतन मिळेल. आधी काय करूया आपण, या 2 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर पर्यंत कामाचे दिवस काढूया. तर 2 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत आपण आपल्याला एकूण कामाचे दिवस मिळणार आहेत 30 दिवस. ऑगस्ट नंतर सप्टेंबर, 1 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर एकूण कामाचे दिवस 14 मिळाले. तर हे मिळून एकूण कामाचे दिवस झाले 44 दिवस. आता त्यांनी काय केले, 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर सुट्टी घेतली आहे. ही सुट्टी किती दिवस आहे ते आपण काढूया. सुट्टी 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर किती दिवस होतील, 29, 30, 31, 1, 2, 3 आणि 4. तर त्यांनी 7 दिवसाची सुट्टी काढलेली आहे. मग त्याला काय कामाचे दिवसाला 80 रुपये मिळतात. त्याच्या सुट्टीचे दिवस आपल्याला काय करावे लागतील, वजा करावे लागतील, कारण ते त्याचं वेतन त्याला मिळणार नाहीये. एकूण त्याचे कामाचे दिवस 44 दिवस होते, त्यात त्यांनी सुट्टी घेतली 7 दिवस. एकूण त्याचे कामाचे दिवस मिळाले 37 दिवस. त्याचे कामाचे दिवस आहेत. आता एका दिवसाचं त्याला वेतन रुपये 80 आहे. असे त्याचे कामाचे 37 दिवस आहेत. 37 दिवसाचे त्याला किती वेतन मिळेल काढण्यासाठी, या 37 ला आपल्याला 80 ने गुणावं लागेल. 8 साठी 56, 5 8 3 24 आणि 5 29. रुपये आपला बरोबर उत्तराचा पर्याय मिळेल पर्याय क्रमांक 1. 9वा प्रश्न. 8 ऑक्टोबर 2016 या दुसऱ्या शनिवारची शासकीय सुट्टी होती, तर 4थ्या शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी कोणती तारीख असेल. तर 8 ऑक्टोबरला दुसरा शनिवार आहे. आपल्याला 4था शनिवार काढायचा, याचा अर्थ पहिला शनिवार हा एक ऑक्टोबरला असणार आहे, दुसरा शनिवार 8 ऑक्टोबरला, तिसरा शनिवार मिळणार आहे 8 आणि 7 15 तारखेला 15 ऑक्टोबरला आणि 4था शनिवार मिळणार आहे 15 आणि 7 22 ऑक्टोबरला. तर 4थ्या शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी 22 तारीख असणार आहे. आपल्याला बरोबर उत्तराचा पर्याय मिळेल पर्याय क्रमांक 1. तर आज आपण दिनदर्शिका घटकावरील स्वाध्याय 20.2 पाहिला. पुढील व्हिडिओमध्ये आपण 21वा घटक कागद मापन रिंग दस्ता पाहणार आहोत.